कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तर माझ्या घरचे वाट पाहत असतील, त्यांना फोन तरी केला पाहिजे. मी माझा फोन कुठे आहे? नाही नाही नाही, इथे तुमचा फोन आहे. तुमच्या वडिलांचा फोन आला होता. काय? हा मी घेतला फोन. का तुम्ही का घेतला? तुमचा घेतला म्हणजे तुम्ही काय बेशुद्ध मध्ये घेतला असता काय फोन? कोण तर घ्यायला पाहिजे का नाही? आणि फोन घेतला नसता तर त्यासनी उगाच काळजी वाटली असते. तुम्ही काय सांगितलं त्यांना? सांगितलं हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून. अरे देवा. काय देवा? काय देवा, सांगायला नको होत. तुम्ही फोन द्या मला. नाही, माझा फोन द्या आधी. तुम्ही आराम करा, फोन द्या. ओरडू नका, वर्ग नाही आहे तुमचा. द्या लोक फोन. कशाला उगाच फोन घेतात कळत नाही मला. तुम्ही बाबा पण फोन उचलत नाहीयेत. तुम्ही हात हलवू नका. बरोबर आहे, ते रस्त्यात असणार त्यामुळे ते उचलत नसतील. सगळा विचका झाला. सांगा आता मला कशासाठी बोलवलं होत? काही नाही म्हणजे. हो सांगा ना आता तरी. तुम्ही आधी बऱ्या तर व्हा. मी ठीक आहे. पाय मोडलाय? पाय मोडला नाहीये. पाय लागले फक्त पायाला. आणि तसही मी ऐकणार कानांनी आहे, पायानी नाही. काय हसायला काय झालं? जोक केला मी? तुमचं काय चाललंय आता? वेळ आहे तर सांगा ना मला पटकन. का बोलवलं होत? शाळेबद्दल आहे का काही? मग विद्यार्थ्यांबद्दल? हो मग काय, का बोलवलं मला शाळेत? नंतर का? आत्ता का नाही? जरा घोळ झाला. कसला घोळ? आई साहेबांचा. त्यांचं काय? नाही काय नाही. काय म्हणजे? राहू द्या मास्तरिंग भाई. काय चाललेलं असतं तुमचं? आता हसताय काय विनाकारण? तेव्हा काय तुम्ही स्वतःशीच बोलत होता? तुम्ही मला एक सांगा, तुम्ही स्वतःशीच बोलता असे एकट्यातच? नाही नेहमी नाही. मग कधी कधी? पहिल्यांदाच. मी तुम्हाला म्हणलं ना, शरीराचे असतात तसे मनाचेही आजार असतात. मनाचे काय? बघा, मनाचे सगळे आजार काय डॉक्टर बरं करू शकत नसतो. हो पण दाखवून तरी घ्या ना. कोणाला? सायकॅट्रिस्टला, मानसोपचार तज्ञाला. येड्याचा डॉक्टर? मला काही येड लागलेलं नाहीये. ते लागू नये म्हणून. तुमचा ते मानसोपचार काही करू शकणार नाही का बसा? हेच चुकतं तुमचं. मग परत मी तुमचं शिक्षण काढलं असं म्हणता? मला माहित आहे माझा प्रॉब्लेम काय आहे. काय तुमचा प्रॉब्लेम? तुम्ही काय? मी? हो म्हणजे तुम्ही. काय मी काय केलं? असत्य करत नाही तुम्ही, जादू टोना. असं मी काही करत नाही. करताय? मी कधीच करत नाही असं. आई शपथ. खोटी शपथ घेऊ नका. खर सांगतोय तर. काही बोलता तुम्ही. आणि माझं जाऊ दे, तुमच्या प्रॉब्लेमचं काय? मला माहित आहे माझा प्रॉब्लेम. अच्छा, मग सोल्युशन माहित असेल? होय, समोर आहे. उपाय करा. आमच्या आई साहेबांनी पसंत नाही ना. काय उपाय? हा का? जुन्या वळणाच्या येतो. ऍक्सिडेंटची केस हीच आहे ना? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.